कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे रक्तदान ही संकल्पना गरजेची आहे. गुहा येथील स्वयंभू प्रतिष्ठानचे सदस्य पवन उरे यांनी वाढदिवसाचा कुठलाही डामडोल न करता रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि सामाजिक बांधिलकी जोपासली आहे, असे प्रतिपादन प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश वावळे यांनी केलं आहे. गुहा येथील हनुमान मंदिर इथे शनिवारी सकाळी स्वयंभू प्रतिष्ठानचे सदस्य पवन उरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये उद्घाटन प्रसंगी श्री वावळे बोलत होते. यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश बाण, सरपंच उषा गंगाधर चंद्रे, उपसरपंच राम बर्डे, अविनाश ओहोळ, विष्णुपंत वरपे, अशोक चंद्रे, अशोक उरे, शौकत सय्यद, रवींद्र उरे, उत्तमराव कोळसे, डॉक्टर विजय वाबळे, राधाकिसन वसंत चंद्रे, सोमनाथ कदम, बाबासाहेब उरे, साईनाथ कोळसे, राजेंद्र लोंढे, श्री लांबेसर, तसेच गुहा ग्रामपंचायत सदस्य आणि प्रेरणा पतसंस्था संचालक या ठिकाणी उपस्थित होते. या शिबिरामध्ये जवळपास 60 रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे आणि सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी विलास उरे, अंकित उरे, योगेश कदम, सुशील मुसमाडे, गणेश उरे, मंगेश लांबे, सागर सोनवणे, अक्षय खांदे, भारत मुसमाडे, आदिनाथ वाणी, विशाल मस्के, चंद्रकांत दोंदे आदींसह स्वयंभू प्रतिष्ठानच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतलेत. स्वयंभू युवा प्रतिष्ठानच्या वतीने जे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे, त्या रक्तदान शिबिरात गोवा गावातील नागरिकांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला आहे. तसेच आमचे मित्र पवन उरे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून जो हा उपक्रम या गोवा गावात आयोजित केला आहे तो खूप प्रेरणादायक आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती फार भयानक आणि बिकट आहे, त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करून कोरोनाला हरवायचं आहे. त्यामुळे मी गुहा गावच्या वतीने पवन उरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व त्यांचं पुढील जे कार्य आहे हे असंच चालू राहावं ही ईश्वरच्यानी साईच्यानी प्रार्थना करतो आणि थांबतो. कोरोनाची परिस्थिती बघता आज आपण या ठिकाणी आपले स्वयंभू प्रतिष्ठानचे सदस्य पवन भाऊ उरे यांचा वावट खर्च न होता तर आपण एक नवीन संकल्पना आयोजित केलेली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित कार्यक्रम पार पडतो. आयोजित स्वयंभू प्रतिष्ठान निमित्ताच्या वतीने पवन भाऊरे व सर्वांचे गुहा गावातील सर्व मंडळींचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत, सी 24 तास, श्रीरामपूर.